नमस्कार, मी संतोष मिसाळ, दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स। पोलीस आल्याचे पाहून तो पळाला आणि जीवाला मुकला। सोलापूर जिल्ह्यात कोरोना मुक्तीच्या प्रमाणात वाढ, तब्बल 2705 कोरोना मुक्त तर 1585 पॉझिटिव्ह रुग्ण। घरपोडी व वाहन चोरी करणाऱ्या 3 चोरांकडून 5,20,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत। टेंभुर्णी जवळ कारची धडक, मुलगा ठार, वडील जखमी। कोरोनाला प्रतिबंध उपचारांपेक्षा उत्तम, प्रांताधिकारी सचिन ढोले यांचे प्रतिपादन। आणि अक्कलकोट येथे 1,92,000 रुपयांचा गुटखा सापडला। आता पाहूयात सविस्तर बातमीपत्र। नंदू येथे कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकाला पाहून घाबरून पळत जात असताना चक्कर येऊन खाली पडल्याने बेशुद्ध होऊन नागेश नाथा हेगडे वय वर्ष 22 हा तरुण मयत झाला असून या घटनेची पोलिसात आकस्मिक मयत अशी नोंद करण्यात आली आहे। दरम्यान नातेवाईकांनी संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी तब्बल 5 तास मृतदेह पोलीस स्टेशनच्या दारात आणून ठेवून ठाण मांडल्याने परिस्थिती गंभीर बनत असल्याने अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी तत्काळ मंगळवेढ्यास भेट देऊन कुटुंबियांची समजूत काढल्याने या घटनेवर अखेर पडदा पडला। सदर घटनेविषयी पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की दिनांक 21 मे रोजी सकाळी 10:30 दरम्यान यातील खबर देणारे नाता हेगडे यांच्या घरासमोरून पोलिसांची व्हॅन कारवाईसाठी आली असता त्यातून पोलीस खाली उतरत असताना पोलिसांना पाहून मयत नागेश हेगडे हा पळून जात असताना घरापासून थोड्या अंतरावर जाऊन तो बेशुद्ध अवस्थेत कोलमडून पडला। दरम्यान त्याला उपचारासाठी स्थानिक डॉक्टरांकडे नेण्यात आले। त्यांनी मंगळवेढा येथे घेऊन जाण्याचा सल्ला दिला आणि कुटुंबियांनी त्यास महिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले। तेथील डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केल्याचे दिलेल्या खबरमध्ये मयताच्या वडिलांनी म्हटले आहे। या घटनेनंतर मयताचे कुटुंबियांनी व ग्रामस्थांनी मृतदेह सकाळी 11 पोलीस स्टेशनच्या दारात आणून ठेवला। सदर घटनेनंतर पोलिसांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करत तब्बल 5 तास मृतदेह पोलीस स्टेशनच्या दारात होता। वातावरण गंभीर बनू पाहत असल्याने अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी तत्काळ मंगळवेढ्यातील घटनास्थळी भेट देऊन कुटुंबियांची समजूत काढून या चालू घटनेची व नंदूर येथील मागील वर्षी झालेल्या घटनेची पंढरपूर येथील DYSP यांच्या मार्फत चौकशी करून 2 दिवसात अहवाल सादर केला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आला। प्रथमतः मृतदेहाची कोरोना चाचणी केल्यानंतर तो रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे। या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित आवटे हे करीत आहे। त्याचा ही रिपोर्ट पुढल्या 2 दिवसांमध्ये येईल आणि त्याच्यानंतर पुन्हा कसोटी अधिकारी जे दिसून आल्या त्यावरती योग्य ती कारवाई होईल अशा प्रकारचं आज आश्वासन दिलेलं आहे। आता सध्या निर्मयत मुलगा आहे नागेश हेगडे, अतिशय दुर्दैवी घटना आहे। त्याचं 22 दिवस असताना त्याचं तो दुर्दैवी त्याचा आज मृत्यू झाला आहे। त्याचं आता डेड बॉडी आपण आता हॉस्पिटल या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलला PM करता इन्क्वेस्ट करता इन्फॉर्मेशन आणि PM करता आता सोलापूर शहर व ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून दररोज आढळणाऱ्या रुग्णसंख्येच्या तुलनेत कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांच्या प्रमाणात अधिक वाढ होत असल्याचे समोर आले आहे। जिल्हा आरोग्य विभागाच्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यात शुक्रवार दिनांक 21 मे रोजी दुपारी आलेल्या अहवालानुसार गुरुवारी रात्री 12 सोलापूर शहरात 44 तर सोलापूर ग्रामीण मध्ये 1541 अशी 1585 कोरोना बाधितांची भर पडली आहे। तसेच 2705 जण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले आहेत तर तब्बल 29 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे। सोलापूर शहरात 2820 अहवाल प्राप्त झाले, यात 2776 निगेटिव्ह तर 44 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले। यात 25 पुरुष आणि 19 महिलांचा समावेश आहे तर 4 जणांची नोंद मयत म्हणून झाली आहे तर 86 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे। शहराची एकूण रुग्णसंख्या 27,806 झाली आहे। रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 25,584 झाली आहे। रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 884 आहे तर आतापर्यंत कोरोनामुळे मृतांची संख्या 1338 इतकी झाली आहे।
मोहोळ पोलिसांनी घरफोडी व वाहन चोरी करणाऱ्या चोरट्यांचा पर्दाफाश केला असून 5,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 3 चोरट्यांना अटक केली आहे. याबाबत मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार घरफोडी वाहन व मोटारसायकलची चोरी बाबत मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा येवत जिल्हा पुणे या पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा नंबर 230 2021 पंढरपूर पोलीस स्टेशन मध्ये दाखल असलेला सर्व गुन्हे मोहोळ पोलिसांनी उघडकीस आणले असून यामध्ये 2 लॅपटॉप 2 LED TV 2 मोटारसायकली पांढऱ्या रंगाची बोलेरो जीप असा 5,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मोहोळ पोलीस ठाण्यातील DB पथकाने जप्त केला असून यात शिवसनी व चिष्टा काळे राणारभूम तालुका भूम जिल्हा उस्मानाबाद महामंद्या उर्फ मोहम्मद अनवर शेख रवी उर्फ हड्या मधुकर पवार दोघे राहणार ढोक बाबळगाव तालुका मोहोळ यांना अटक करण्यात आली आहे. मोटारसायकलवरून शेताकडे निघालेल्या वडील व मुलाच्या मोटारसायकलला पाठीमागून भरधाव कारची धडक बसून झालेल्या अपघातात मुलगा जागीच ठार झाला तर वडील जखमी झाले. हा अपघात सोलापूर पुणे रस्त्यावर टेंभुर्री जवळील वेणेगाव शिवारात घडला आहे. महेश दादासाहेब पिंगळे वय वर्ष 33 राहणार शुक्रवार पेठ टेंभुर्णी असा अपघातात मरण पावलेल्या मुलाचे नाव असून जखमी वडिलांचे नाव दादासाहेब शिवराव पिंगळे वय वर्ष 65 असे आहे. हे दोघे बापलेक स्वतःच्या मोटारसायकलवरून अकोले बुद्रुक शिवारात असलेल्या स्वतःच्या शेताकडे जात होते. वेणेगाव शिवारातील जगदंबा हॉटेल समोर त्यांच्या गाडीस MH12MR6765 या क्रमांकाच्या कारची जोरदार धडक बसून सदर अपघात झाला. टेंभुर्णी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे. पंढरपूर तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागरिकांनी स्वतः संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पुढाकार घेऊन जबाबदारीचे वर्तन करून कोरोना संसर्गाची लागण होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे. आजाराचा प्रतिबंध उपचारापेक्षा सर्वोत्तम उपाय असल्याचे प्रतिपादन सचिन ढोले यांनी केले आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उपचारासाठी रुग्णालयातही दाखल रुग्णांची संख्या जास्त असल्याने त्यांना वेळेवर बेड ऑक्सिजन व्हेंटिलेटर यासाठी रुग्णाला व त्याच्या नातेवाईकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या सर्व गोष्टी टाळावायच्या असतील तर नागरिकांनी यावर प्रतिबंधात्मक उपचार करणे गरजेचे आहे. यासाठी सामाजिक अंतर राखणे सॅनिटायझरचा वापर करणे मास्कचा वापर करणे योग्य आहार व व्यायाम या पंचसूत्रीचा वापर करावा. कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या कोणत्याही व्यक्तीकडून लक्षणे दिसण्यापूर्वी दुसऱ्यालाही संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. अशा व्यक्तीमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत यासाठी सतत मास्कचा वापर करावा असे श्री प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले. तालुक्यात ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे यासाठी लग्न सोहळे मुंज अंत्यविधी पिंडदान सामूहिक प्रार्थना सभा तसेच जत्रा भंडारा यासारखे धार्मिक कार्यक्रमात जाणे टाळावे. शेतीमध्ये सध्या खरीप हंगामाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने शेतकऱ्यांनी खते बियाणे आदी खरेदीसाठी योग्य ती काळजी घ्यावी. नागरिकांना आजारा कोणतीही लक्षणे जाणवली तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणीही आजार अंगावर काढू नये. तसेच कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहनही प्रांताधिकारी श्री ढोले यांनी यावेळी केले. अक्कलकोट वागदरी रस्त्यावरील नवीन उड्डाण पुलाजवळ मैदर्गी येथून गुटखा भरून सोलापूरकडे वाहतूक करणाऱ्या जीपला पकडून 1,92,290 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. सदर बाबत अन्न व प्रशासनाच्या वतीने दोघांवर उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईत पोलिसांनी 2.5 लाख किमतीचे वाहन ताब्यात घेतले आहे अशी माहिती उत्तर पोलीस ठाण्याकडून मिळाली आहे. महिंद्रा पिकअप जीप या वाहनात गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही गाडी पकडून गफूर भागवान वय वर्ष 28 राहणार वळसंग मशाक भागवान वय वर्ष 37 राहणार विडी घरकुल कुंभारी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह. नमस्कार.